आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. तो वापर करायचा आहे तरच अपेक्षित रिझल्ट तुम्हाला मिळणार. आता या
योजन
ही आपली संपत्ती आणि त्याचे पण व्यवस्थित काटेकोरपणे व्यवस्था लावणं महत्त्वाचं आहे आणि त्याकरता हे वित्त व्यवस्थापन करणं म्हणजे जी वित्त व्यवस्था चालू करते कंपनीद्वारा किंवा एखाद्या संस्थेद्वारा ती पण अतिशय महत्त्वाची आहे आणि अशा प्रकारे ती महत्त्वाची आहे हे आपण आता बघायचं आहे. काय काम करते नक्की ही वित्त व्यवस्था? तर थोडक्यात अनेक मार्गांनी कंपनी किंवा एखादी संस्था पैसा उभा करते. पुढच्या टॉपिकमध्ये आपल्याला शिकायचं आहे जे पुढे शिकूयात आपण बारावीला की पैसा मिळायचे अनेक मार्ग आहेत. जर आपण बारावीच्या एस पी कडून बघता आपल्या प्रायव्हेट जीवनातलं थोडंसं एक उदाहरण बघूया की पैसा मिळवतो आपण कुठल्या मार्गाने. बघा एक फ्रेश पदवीधर आहे त्याला एखादा व्यवसाय चालू करायचा आहे त्याची इच्छा आहे की माझा एखादा छोटासा बिझनेस असेल मग तो काय म्हणणार की मला बिझनेस म्हणजे काय करायचं आहे. तर आपण उदाहरण बघतो की जनरली की मी कुठून तरी दोन तीन मोठमोठ्या ठिकाणाहून माल मागणार होलसेलमध्ये आणि माझ्या गावातून मी ते किरकोळमध्ये विकेन आणि त्यातला जो फरक आहे तो माझा नफा असेल आणि अशा प्रकारे मी माझं बिझनेसचं काम चालू करेल. मग अशा प्रकारे जर हा बिझनेस चालू करायचा आहे तर पैसा पाहिजे पहिल्यांदा. माल आणायचा आहे इथपर्यंत त्याला पैसा लागतो. मग हा पैसा जो आहे तो माझ्याकडे म्हणजे फ्रेश पदवीधर आहे मी सपोज तर माझ्याकडे तेवढा पैसा नाही आता की मला किमान एक 10 लाखांची इन्व्हेस्टमेंट हवी आहे करायला की मला जागा एकतर गावाकडे घ्यायला पाहिजे त्याकरता मला पैसा पाहिजे. भाडा असेल महिन्याला 5 लाख रुपये. या 5 लाख रुपये करता ठीक आहे 12 महिन्यांचं भाडं झालं 5 लाख 12 म्हणजे 60 त्या मालाकरता मला एक 5 ते 7 लाख रुपये पाहिजे आहेत आणि त्यानंतर बाकीचं खर्च खर्च म्हणजे काय. तर जर मी एखादा कोणतरी व्यक्ती ठेवला कामाला तर त्या व्यक्तीचा पगार असेल लाईट बिल असेल किंवा आणखी बरीचशी काही व्यवस्था असेल ज्याकरता मला खर्च येईल अशा प्रकारचा हा खर्च जो आहे त्याचा अंदाज मी काढला तर तो 10 लाखांच्या आसपास जातो आहे. आणि आता फ्रेश पदवीधर असल्यामुळे या व्यक्तीकडे जर पैसा नसेल तर तो पैसा अनेक मार्गांनी उपलब्ध करून घेतो आणि आपला बिझनेस चालू करतो. मग थोडक्यात तो पहिल्यांदा सोय स्वतःची बघेल की माझ्याकडे आता पाठवलेले किती पैसे असतील. सपोज मी लहानपणापासून पैसे पाठवत आलो आहे असं तो म्हणणार माझ्याकडे 1 लाखाची पूंजी अंक आहे आणि अशा वेळेस बाकीचे 9 लाख उभे करणं त्याला खूप कष्टाचं काम आहे. मग अशा वेळेस कदाचित त्याचे पालक म्हणतील की आम्ही घालतो भांडवल आणि तू बिझनेस चालू कर. अशा वेळेस त्याचे पालकांनी दिले 5 लाख रुपये. किती जमले त्याच्याकडे आता स्वतःचा 1 लाख रुपये आणि पालकांनी म्हणजे आईवडिलांनी दिले 5 लाख रुपये स्वतःला जमले. त्यानंतर पुढे अजूनही 4 लाखांची गरज जर असेल तर तो कदाचित स्वतःच्या नातेवाईकांना वगैरे विचारेल की कोणी मला मदत करेल का किंवा असला मदत करणार नातेवाईक किंवा मित्रमंडळी आणि अशा प्रकारे या नातेवाईक आणि मित्रमंडळीकडे तो आणखी 4 लाखांची व्यवस्था करेल आणि 10 लाखांचं भांडवल जमवून 10 लाखांमध्ये व्यवसायाला सुरुवात करेल. तेव्हा सांगायची आवश्यकता काय आहे की कंपनी सुद्धा आणि संस्था सुद्धा अशा प्रकारे अनेक मार्गांनी पैसा उभारते. मग आपण त्याला म्हणजे निधीची उपलब्धता म्हणजे कंपनी पण स्वतःचा पैसा असा वापरत नाहीये. कंपनी पण नव्याने स्थापन होते आहे तिच्याकडे पण स्वतःचा पैसा नाहीये ती पण अशाच अनेक मार्गांनी जसं आता या व्यक्तीने स्वतः
ह्यूमन रिसोर्स एंड डेवलपमेंट म्हणजे काय मनुष्य विकास असं त्याचं नाव आहे. तर अशा प्रकारे की संशोधन आणि विकास रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की हे प्रत्येक कंपनीमध्ये एक स्पेशल डिपार्टमेंट आहे. त्याचं काम असं असतं की ज्या वेळेस कंपनीची अर्थव्यवस्था पैसा विविध मार्गाने उभारते आपल्याला किती पैसा हवा आहे आणि किती पैसा आपल्याला लागणार आहे आपल्याला खर्चायचा हिशोब सगळा ठेवते आणि त्यानंतर जेव्हा हा माल बाजारपेठेमध्ये येतो तेव्हा प्रत्यक्ष आपल्या मालाला मागणी किती आहे कुठे मागणी जास्त असेल कुठे मागणी कमी असेल कमी असलेल्या प्रदेशामध्ये मागणी कशी वाढवायची याकरता हे संशोधन उपयोगाला पडतं आणि त्यामुळं अशा प्रकारचे मार्केट सर्वेअर म्हणजे काय बाजारपेठ संशोधन करणाऱ्या व्यक्ती या मार्केटिंग करणाऱ्या व्यक्ती या खास नेमाव्या लागतात आणि हल्ली ते नेमणं फार गरजेचं होत असते या स्पर्धेच्या काळामध्ये. त्याच्यामुळं संशोधन आणि विकास कार्याला मदत करायला फार खूप पैसा उपलब्ध करून द्यावा लागतो. ही फार खूप खर्चाची बाब आहे आणि खूप आवश्यक पण आहे की जर कंपनीला पुढे प्रगतीपथ न्यायचं असेल तर संशोधन आणि विकास हे डिपार्टमेंट चालवावं लागतं आणि त्याकरता बराचसा पैसा पण खर्च करणं गरजेचं आहे. याकरता हे वित्त व्यवस्था तुम्हाला उपयोगाला पडू शकते. त्यानंतर व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत थोडक्यात हा सगळ्याचा मुद्दा इम्पॉर्टंट म्हणून चालतो. थोडक्यात व्यवसाय सुरळीत चालतो कधी आवक व्यवस्थित आहे खर्च अपेक्षेप्रमाणे होत आहे अवांतर खर्च होत नाही आणि गरजेला पैसा कमी पडत नाही. गरजेला पैसा उपलब्ध असताना सुरळीत चालले बरोबर आहे कमी न पडणे म्हणजे सुरळीत चालले. तर अशा प्रकारे पैसा आवश्यकतेनुसार कुठल्या डिपार्टमेंटला पुरवायचा आधी आणि कुणाला नंतर पुरवायचा ते ठरवायला आपण या ठिकाणी मदत होते. त्याच्यामुळं आवश्यकतेनुसार पैसा फिरवायला या व्यवसाय सुरळीत चालण्याला व्यवस्थापनाचं हे व्यवस्था जी आहे वित्त व्यवस्था ती नक्कीच फायदेशीर ठरते. त्यानंतर विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय. विविध प्रकारची व्यावसायिक कार्य म्हणजे कुठली व्यवसायामध्ये कोणकोणती कार्य होतात आपल्याला माहिती नॉर्मली परचेस सेल्स ॲडव्हर्टिजमेंट आणखीन नोकर भरती म्हणजे त्याला आपण म्हणतो स्टाफिंग वगैरे अशी अनेक कामं जी व्यवस्थापनामध्ये समाविष्ट आहेत. अशा व्यवस्थापनाच्या प्रत्येक कामाला प्रत्येक डिपार्टमेंटला पैसा आवश्यक आहे. पण असं एकदम जर सगळ्यांनी पैसा मागितला तर तो उपलब्ध करणे वित्त व्यवस्थापनाला शक्य होणार नाही कदाचित. म्हणूनच कुणाला आधी पैसा लागेल त्याला आधी देणं किंवा नंतर चालेल त्याला नंतर पैसा पुरवणं अशा प्रकारे समन्वय साधण्याचं काम वित्त व्यवस्था नक्कीच करू शकते. आता हा पण पॉईंट असा महत्त्वाचा आहे कशा प्रकारे बघा तर एक एक्झाम्पल घेऊया की आत्ता माझ्याकडे 5,000 रुपये आहेत. आत्ता माझ्याकडे 5,000 रुपये आहे आणि माझ्याकडे खर्चाचे दोन पर्याय आहेत किंवा दोन समोर ऑप्शन आहेत. एक तर मी फी भरावी मुलांची शाळेची किंवा दुसरा पर्याय आहे की माझं घर रंगवायचं आहे त्याकरता मला खर्च करायचा आहे. मग प्रायोरिटी कोणती आत्ता आजच्या काळात पहिल्यांदा ऑब्व्हियस आहे की पहिल्यांदा शैक्षणिक फी भरणं महत्त्वाचं आहे आणि ती भरून जर माझ्या डोक्यावरती आणखीन कोणताही खर्च असा बोजा नसेल भार नसेल तर तेव्हा मी माझं घर रंगवायला काढणे हे उत्तम पर्याय आहे. मग अशा प्रकारे व्यवसायांच्या पण अनेक कामांमध्ये कोणतं काम आधी खर्चाला काढणं महत्त्वाचं आहे त्याला आधी खर्चाची किंवा पैशांची व्यवस्था उपलब्ध करून देणे कुठलं काम नंतर केलं तर चालेल त्याला नंतर उपलब्ध करून देणे पैसा अशा प्रकारे विविध व्यवसाय कामांमध्ये समन्वय साधण्याचे काम
कर्जाला व्याज देतो, आणि इथल्या प्रकारच्या कर्जाला मालकीच्या कर्जाला
आता